कन्नड शाळेच्या 2 खोलींच्या निर्मितीसाठी 31,50,000 रुपयाचा निधी उपलब्ध, सोजोल्ले यांची माहिती. उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती. सीमा भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण व्यवस्था देण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून आपण निपाणी तालुक्यामध्ये 350 सरकारी शाळेच्या खोल्या बांधून दिलेल्या आहेत. कन्नड व मराठी प्राथमिक व माध्यमिक तसेच कॉलेज बिल्डिंग निर्माण करून या भागातील मुलांचे भवितव्य उत्तम व उज्ज्वल निर्माण करण्यासाठी, त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत, असे मत माजी मंत्री आमदार सौ शशिकला जल्ले यांनी व्यक्त केले. त्या निपाणी येथे म्युनिसिपल शाळेच्या आवारात कन्नड शाळेसाठी 2 खोल्या निर्मितीसाठी 31,50,000 रुपयाचा निधी मंजूर झालेला होता. या कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून नारळ फोडण्यात आले. आमदार सौ शशिकला जल्ले यांच्या हस्ते टिकाव मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पुढे बोलताना जल्ले म्हणाल्या, 10 वर्षाच्या पूर्वी येथील शैक्षणिक इमारती जुन्या व पडझडीच्या अवस्थेत आलेल्या होत्या. यासाठी PWD व शैक्षणिक खाते यांच्या माध्यमातून खोल्यांची निर्मिती केलेली आहे. आजचे विद्यार्थी या राष्ट्राचे भावी नागरिक आहेत, यासाठी या भागात त्यांना कोणत्याही पद्धतीचा शैक्षणिक सुविधांचा अभाव राहणार नाही, कमतरता भासणार नाही, यासाठी एक आमदार म्हणून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले असल्याचे सांगितले. मुलांच्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी एक सुसज्जित असा शिक्षण डिपार्टमेंटच्या माध्यमातून काम सुरू असताना, ज्या वेळेला ह्या भागामध्ये गेल्या 10 वर्षाच्या पाठीमागापासून मी आमदार म्हणून इथं सेवा करत आहे, त्यावेळेच्या परिस्थिती बघितलं तर इथं खूप जुने बिल्डिंग होते आणि पडझडीत ह्या कंडिशनमध्ये असणारे इथं बिल्डिंग्स होते. एकेकडं आम्ही बघितलं तर मुलांना झाडाखाली बसवून शिक्षण देण्याचं व्यवस्था देखील आपल्या निपाणी तालुक्यामध्ये पूर्वी होतं. म्हणून आपण ह्या सीमा भागाच्या एका मुलांच्या शिक्षणासाठी चांगलं व्यवस्था करून देणं हे एक आमदारांचं कर्तव्य असतं. आणि माझं देखील स्वप्न होतं की माझ्या भागातल्या मुलं आणि मुली चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांना चांगलं वातावरण असलं पाहिजे आणि त्याच्यातून ते येणाऱ्या दिवसामध्ये एक आपल्या देशाचे भावी प्रजे म्हणून बाहेर आले पाहिजे. आणि आज मला आनंद होतो आहे सांगायला की गेल्या 10 वर्षामध्ये आपण आपल्या निपाणी तालुक्यामध्ये कमीत कमी 350 आपण सरकारी शाळांचं खोल्या आजपर्यंत बांधून दिलेलं आहे. ते कन्नडा स्कूल असतील किंवा मराठी स्कूल असतील आणि कॉलेज बिल्डिंग्स असतील, अशा पद्धतीनं एक शिक्षणाचं व्यवस्थित खूप सुंदरपणे आज आपण तयार केलेलं आहे आपल्या निपाणी तालुक्यामध्ये. आज देखील PWD खात्याच्या माध्यमातून गेल्या 2022-23 साली जे काही आपण मंजूर करून घेतलं होतं शाळेच्या खोल्या, त्याच्यामध्ये आपल्या निपाणी नगरीच्या म्युनिसिपल हायस्कूलच्या परिसरामध्ये आपल्याला इथं जे काही कन्नड मिडियम स्कूल आहे त्याला आज 31.5 लाखाचं निधी मंजूर करून आज 2 खोल्यांचा इथं शुभारंभ आपण भूमिपूजन केला. मला वाटतं या शाळेमध्ये देखील गेल्या 1-2-3 वर्षामध्ये 3 खोल्या आपण मंजूर करून आज ते त्यांना वापरायला दिलेलं आहे आणि आज 2 खोल्यांचं आपण भूमिपूजन केलं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून अजूनही कुठं कुठं समस्या आहेत तिथं तिथं आपण खोल्या बांधून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्यापासून सुरू आहे. त्याच पद्धतीनं आपल्याकडं इथं गेल्या 5 वर्षामध्ये 3 हायस्कूल आपण मंजूर करून घेतलेलं आहे आणि जे काही PU कॉलेज म्हणजे 11वी 12वीचं कॉलेज पूर्वीचं होतं त्याला देखील 1-2 कोटी रुपये खर्च करून आपण तिथं डेव्हलपमेंट केलेलं आहे. निपाणी नगरीमध्ये सरकारचं आपल्याकडं डिग्री कॉलेज नव्हतं, तर गेल्या 5 वर्षामध्ये आपण इथं डिग्री कॉलेज देखील मंजूर करून घेतलेलं आहे आणि कमीत कमी स्टुडंट्स असतात 280 मुलं त्या डिग्री कॉलेजमध्ये आज आपल्या निपाणी तालुक्याची शिक्षण घेत आहे आणि ते देखील टीचर प्रिन्सिपल्स सगळे चांगल्या पद्धतीनं करायला लागले आणि त्याला देखील एक नवीन खोली मंजुरी आपण पाठवलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आगेतली कॉलेज आता निपाणीमध्ये 2 एकर जागा आपण मंजूर करून घेतलेली आहे आणि 10 कोटीचा निधी आपण सरकारकडं मागणी केलेला आहे आणि लवकरात लवकर डिग्री कॉलेजचं स्वतःचं बिल्डिंग देखील इथं उभं होणार आहे. तर आज ह्या 2 खोलीचं भूमिपूजन झालेलं आहे. सगळीकडं क्वालिटीचं बिल्डिंग आपण करण्याचं हे देखील सगळीकडं क्वालिटीचं बिल्डिंग
देखील सुरू झालेले आहेत. म्हणून माझ्या या भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशानं आजपर्यंत 350 आणि आता देखील आणि सुरू केलेलं आहे आज दोन खोल्या उद्घाटन. यावेळी पालिका आयुक्त जगदीश फुलगेजी, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, नीता बागडे, राजू गुंदेशा, पोलीस प्रशासन, बीओ नाईक बंडा यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, नागरिक उपस्थित होते.